आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज मुंबईमधल्या वडाळा परिसरात असलेल्या आणि प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे। दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्यात। आषाढीसाठी विठुरायाच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळते। विठ्ठल मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। आज आषाढी एकादशी निमित्त राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आषाढी एकादशी साजरी होताना पाहायला मिळते। अनेक भाविकांना खरं तर पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जायला जमत नाही, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी महाराष्ट्रभरामध्ये पाहायला मिळते। मी सध्या मुंबईतल्या वडाळा परिसरामध्ये असणाऱ्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे। या मंदिरामध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय अनेक भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। खरं तर आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि अशा वेळी भाविकांची गर्दी देखील मात्र कमी होताना पाहायला मिळत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सध्या मुंबईतल्या या विठ्ठल मंदिरामध्ये आहे। काय सांगाल तुम्ही, दर्शनासाठी किती वेळ झाला रांगेत आहात? आणि एक तास काय सांगाल तुम्ही, आज आषाढी एकादशी पंढरपूरला अनेकांना जायला भेटत नाही, मात्र म्हणून वडाळा झालो आणि आनंदाची गोष्ट आहे विठ्ठलाचं, विठ्ठला रखुमाईचं दर्शन घेण्याचं। विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही वडाळ्यातल्या या मंदिरात आलेलो आहोत, अशा भाविकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिलांची देखील एक रांग आणि पुरुषांची देखील एक रांग या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य विठ्ठलाचं दृश्य कॅप्चर करण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे, त्यामुळं सुरक्षा व्यवस्था देखील पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। यासोबतच अनिरुद्ध बापूंचे सेवक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणच्या ज्या रांगा आहेत त्या रांगा करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिराचं सध्याचं आपण या ठिकाणचं दृश्य पाहिलं तर आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यासोबतच केवड्याच्या फुलांची विठ्ठलाला आणि रुक्मिणीला एक हार देखील आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच आज आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते आणि अशीच परिस्थिती आज दिवसभरामध्ये पाहायला मिळणार असल्याची देखील माहिती आहे। काल रात्रीपासूनच या रांगा सुरू झालेल्या आहेत, केवळ मंदिर 2 तास बंद होतं आणि आज दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन अजित कदम, निलेश बुधावले, एबीपी माझा, वडाळा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।